आता बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्या. पंतप्रधान मोदींची उद्या महाराष्ट्रातली पहिलीच जाहीर सभा. चंद्रपुरातील मोरवा विमानतळ परिसरात तब्बल 16 एकर परिसरात सभेचं आयोजन. लोकसभेच्या प्रचारासाठी मोदी मैदानात. पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग. काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार. आचारसंहिता लागू झाल्यानंतर भाजपने पुण्यात विकसित भारत या पुस्तिकेचं वाटप केल्याचा काँग्रेसचा आरोप. माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नवीन नियुक्त्या. तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी संजय पाटील यांची निवड. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं नियुक्तीपत्र. राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाची भूमिका आज जाहीर होणार. पुण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन. आपल्याकडून गोपाल इटालिया महाराष्ट्राचे सहप्रभारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद. सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी. कोयना धरणातून 900 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग. नदीमध्ये सध्या 3000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू. पिंपरी चिंचवड शहरात नालेसफाई अद्याप कागदावरच. साफसफाईचे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतरही कामाला सुरुवात नाही. वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमाळ खरेदीचे व्यवहार बंदच. नाणे टंचाईच्या कारणामुळे बाजार समितीचे व्यवहार काही दिवसांपासून बंद. पुणे महापालिका प्रशासनाकडे पाण्याबाबतच्या तक्रारींचा पाऊस. टँकर सेवेसोबत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक त्रस्त. नागपूरमध्ये आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या अड्ड्यांवर पोलिसांची धाड. चौघांना अटक. नागपूर शहर पोलिसांची कारवाई. ससून रुग्णालयातील घडलेल्या प्रकाराचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सुपूर्त. आयसीयूमध्ये उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू. नातेवाईकांचा आरोप. नाशिकहून द्राक्ष घेऊन जाणाऱ्या पिकअपचा वाशिमच्या शेंदूर्जना पुलाजवळ अपघात. दोघे गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. वाशिमच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने बनवली मॅजिकल कॅप. चालकाला डुलकी लागल्यास अलार्म वाजण्याची यंत्रणा. मॅजिकल कॅप वाहन चालकांसाठी वरदान ठरणार. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये उन्हाळी ज्वारीची तिपटीहून अधिक पेरणी. पोषक वातावरणामुळे ज्वारीचं पीक बहरलं. रत्नागिरीच्या खेडमधील 7 गावांमध्ये पाणी टंचाई. टँकरसाठी 13 वाड्यांचा ग्रामपंचायतीला अर्ज. उद्यापासून सर्व वाड्यांमध्ये टँकरने पाणी उपलब्ध होणार. नांदेड जिल्ह्यात भर उन्हात ज्वारीचं रान बहरलं. यंदा ज्वारी पिकातून चांगलं उत्पादन मिळण्याची आशा. मालेगावच्या हमाली तोलई आणि वराई कपातीसंदर्भात कोणताही तोडगा न निघाल्याने बाजार समिती बंद. आजपासून कांदा लिलावही बंद. 30 कोटींहून अधिक चिवलाडाल ठप्प. पुणे विभागात महावितरणने दिल्या 42,000 जादा वीज जोडण्या. नवीन वीज जोडण्या देण्यात महिन्याकाठी 4,000ची वाढ. वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू. 2 पिंजऱ्यांसह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था. नांदेडच्या बिलोलीमध्ये कांदा लागवडीतून तरुणाला लाखोंचं उत्पन्न. 2 एकर तुरीमध्ये कांद्याचं आंतरपीक घेत शेतकऱ्याला लाखोंची कमाई. नाशिकच्या मालेगावात शांतता समितीची बैठक संपन्न. गुढीपाडवा रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांसह अधिकाऱ्यांची बैठक. कायदा सुव्यवस्था आणि नियोजनावर बैठकीत चर्चा. कल्याणच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त भगवा तलाव परिसरात प्रभू श्रीरामांच्या महाआरतीचं आयोजन. आरतीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे एकत्र. साताऱ्याच्या वाईमध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण शिबिर. मतदान प्रक्रिया चोख पार पाडण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन. गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा उत्साह. घरखरेदीची वाहनांची आगाऊ नोंदणी तर सराफा बाजारातही गर्दी. मेट्रो सिटीसह ग्रामीण भागातही खरेदीचा उत्साह. केंद्राकडून पुणे जिल्ह्याला 161 कोटी रुपयांचा दुष्काळ निवारण निधी. निधी थेट बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका रुग्णालयांची स्पर्धा होणार. रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी वैद्यकीय विभागाचा अनोखा उपक्रम. उत्कृष्ट रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णालयाचा गौरव केला जाणार.